वृक्ष लागवड कार्यक्रमाद्वारे सामाजिक आर्थिक व भावनिक बंध जोडणे गरजेचे आहे असं मत वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी व्यक्त केलंय. 2019 या वर्षासाठी महाराष्ट्रात 33 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवण्यात आले असून त्यासंबंधी पुणे विभागाचा आढावा घेण्यासाठी खारगे पुणे येथे आले होते. कॉन्सिल हॉलच्या सभागृहात आयोजित या बैठकीला विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉक्टर SH पाटील, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक जी साई प्रकाश, पुणे वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, कोल्हापूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक व्ही क्लेमेंट बेन, वनविकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक JP त्रिपाठी, सामाजिक वनीकरण पुणे वृत्ताचे वनसंरक्षक रंगनाथ नाईक, तसेच वने सामाजिक वनीकरण व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. खारगे म्हणाले, वृक्ष लागवड कार्यक्रम सर्वांच्या सहभागाशिवाय शक्य होणार नाही. त्यामागील 3 वर्षात या मोहिमेत चांगला प्रतिसाद मिळाला, कारण या मोहिमेचा शुद्ध हेतू आहे आणि यात पारदर्शकता ठेवण्यात आली आहे. बांबू, चिंच, तुतीच्या वृक्ष लागवडीने शेती उत्पादनात वाढ तर होतेच, शिवाय यामुळे रोजगाराच्याही संधी उपलब्ध होतात. यासाठी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाचे महत्त्व सर्वांना पटवून देण्याची आवश्यकता आहे.